मालिका म्हटलं की डोळ्यासमोर फॅमिली ड्रामा, स्त्रियांवर आधारित मालिका असं सगळं चित्र उभं राहतं. कारण आधीच्या काळात म्हणजेच 90s काळात अशा मालिका बनवल्या जायच्या. आता आपण 90s काळात गेलोच आहोत तर मला एक मालिका नक्कीच आठवते, ती म्हणजे वादळवाट ही मालिका. जेव्हा ही मालिका प्रसारित झाली तेव्हा आम्ही अगदीच लहान होते, पण यातील एक चेहरा माझ्या चांगलाच लक्षात राहिला. अर्थातच या मालिकेतील सगळेच चेहरे लक्षात राहण्यासारखेच होते, पण अभिनेत्री नीलम शिर्के माझ्या चांगलीच लक्षात राहिली. तिचा सुंदर चेहरा, अभिनय सगळं छान होतं, पण गेल्या काही वर्षात नीलम मात्र इंडस्ट्रीपासून गायब आहे. नीलम सध्या काय करतेय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नक्कीच पडलाय, मलाही पडलाय. सो आज नीलम इंडस्ट्रीपासून लांब का आहे आणि ती सध्या काय करतेय हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. मराठीवरील गाजलेल्या वादळवाट या मालिकेत विशाखा या भूमिकेत झळकली होती. या मालिकेत तिने साकारलेली विशाखा चांगलीच गाजली. वादळवाटच्या यशानंतर नीलम असंभव या मालिकेत सुलेखा या ग्रे शेड मध्येही दिसून आली. तिच्या या पात्राला देखील विशेष लोकप्रियता मिळाली होती. याशिवाय हसा चकट भू, साहेब बीबी आणि मी, ऍडव्होकेट शालिनी आणि राजा शिवछत्रपती यांसारख्या मालिकेमध्ये देखील नीलमने आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. टीव्ही मालिकांसोबतच अनेक नाटकं आणि सिनेमांमध्येही तिने काम केलं. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या पछाडलेल्या या सिनेमातही ती दिसली होती. तसंच झप मारली बायको केली, धटिंग ढिंगाना, तेंडुलकर आऊड, गडबड गोंधळ यांसारख्या सिनेमात तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. कॉमेडी असो किंवा सिरियस भूमिका, नीलमने कायमच आपल्या कामाने तिची वेगळी अशी ओळख निर्माण केली होती. 2018 साली आलेल्या गडबड गोंधळ या सिनेमानंतर ती फारशी कुठे दिसलीच नाही. कारण काही वर्ष सिने इंडस्ट्रीत काम केल्यानंतर नीलमने उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर ती तिच्या संसारात रमली. नीलम ही सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. नीलम सध्या लग्नानंतर संसारात रमली असून ती सध्या रत्नागिरीमध्ये राहत असल्याचं कळतंय. नीलम सिने इंडस्ट्रीपासून दूर असली तरीही ती सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते. नीलम तिचे अपडेट्स इंस्टाग्राम वरून चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असते. ट्रॅव्हलिंगची आवड असलेली नीलम तिचे ट्रिपचे फोटो, तिने केलेल्या नवनवीन रेसिपी चाहत्यांसोबत सोशल मीडियावर नेहमी शेअर करताना दिसून येते. नीलम आपले पती उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या समर्थनार्थ अनेक